तू बघ कुठे चाललेस? मी चाललोय कुठे तरी. विल यू मॅरी मी? खरं इतका आनंद होऊन राहिला ना मला. सौरेवती सुबोध गुप्ते. आनंद भाऊजी राधिका बोलून राहिले. बोला राधिका वहिनी. हा बोला बोला. रेवती गुप्ते भाऊ लग्न करून राहिले. काय चाललंय तुझं काम? अरे लग्न ठरलं. कशी झालीये आता सोसायटी बघितलंस का? रेवती सारख्या बायका आहेत आता सोसायटी मध्ये. सो प्रोग्रेसिव्ह. म्हणजे एक चांगला मित्र सापडला आणि त्यांना असं वाटलं की हो दिस कॅन बी माय लाईफ पार्टनर. लग्न करून सुखी राहतात. काय केलंस तू? अख्खा लाडू खाल्लाय तिने. लाडू होता वाईटात नाही चांगलं होतं म्हणतात ना ते. अस तुम्ही जितकं वाईट करायला जाल तितकं चांगलं होईल माझ. मला ना सारखी भीती वाटते की शनाया मला सोडून तर नाही ना जाणार. कसा योग दिसतोय खरा. काय राधिका? काय गं बहिणी? चहा दे ग मला. सकाळी सकाळी चहा पिल्याशिवाय काम नाहीत बाई सुचत. हो बहिणी तू काऊन नव्हती आलीस काल? कुठं? लग्नाला. हो तर. अगं खूप मजा आली. सगळेजण तुझी आठवण काढत होते. नानीजी रेवती सगळ्यांनी विचारलं. आश्चर्यच आहे. आश्चर्य कसलं? नाही एरवी तुझी ती मैत्रीण माझ्याशी बोलतही नाही म्हणून आवडत नाही ती मला. ती तुला आवडत नाही म्हणून नव्हती आलीस का? हो. आणि मला आमंत्रणही नव्हतं ग. अगं असं काय बोलत राहिलीस तू? मी सांगितलं होतं ना तुला. हो पण जिचं लग्न आहे तिनं नको का बोलवायला? पण सगळ्यांचीच आमंत्रण मी केली आहे. घरचं लग्न आहे. जाऊ दे ना राधिका. तुला नाही कळायचं मी काय म्हणतेय ते. तू आपला चहा दे मला. देते. वहिनी दादाचा फोन आला होता का ग? हो आला होता ना कालच. मग काय म्हणाला दादा? कधी परत येऊन राहिला? येतील आठवड्याभरात येतील. अजून आठवडा लागणार आहे का ग? असं का विचारतेस? म्हणजे आता आमच्या जाण्याची वाट बघतीयस का तू? वहिनी हे काय बोलून राहिलीस तू? त्याच्या परत येण्याचा आणि तुमच्या निघण्याचा काय संबंध आहे का? मी आपलं असंच विचारलं. राहू दे चहा मांडते. हा राजवाडे सर बोला. गुरुनाथ अरे एक खुशखबर आहे. खुशखबर काय सर? अरे एक मोठ्या कंपनीचा आपला कॉन्ट्रॅक्ट मिळत आहे कॅनेडियन कंपनीचा. अरे पण अचानक असं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे? अरे आधी ते कॉन्ट्रॅक्ट पोतारांच्या कंपनीला मिळालं होतं पण आता ते आपण करतोय. सर पण हे एथिकली रॉंग. आणि साठे मॅडम? अरे साठे मॅडमने आपली कंपनी सोडले. आता पोतार साहेब येत नाहीयेत. आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपण जास्त अमाऊंट वर मिळवतोय. मला तरी ह्यात काही चुकीचं वाटत नाहीये. हा नाही तसं नाही म्हणजे. अरे गुरुनाथ तू केव्हा चांगला आणि वाईटचा विचार करायला लागलास? एवढा प्रॅक्टिकल मुलगा तू. तू इमोशनल होतोयस. अरे त्यांना आपले प्रॉडक्ट एक्सपोर्ट करायचे आहेत आणि शिवाय नवीन प्रॉडक्ट लॉन्चही करायचे आहेत. जवळजवळ 50 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट आहे. वाव दॅट्स वंडरफुल सर. दॅट्स अ ग्रेट न्यूज. कॉंग्रॅच्युलेशन. अरे कॉंग्रॅट सर तुला. कारण ही सगळी जबाबदारी तुला घ्यायची आहे. आणि जर का तू सक्सेसफुल झालास ना तर ह्या कंपनीची पार्टनरशिप तुला ऑफर होऊ शकते. येस येस. मग आता मला सांग एथिकली काय चुकी आणि काय बरोबर? ही अपॉर्च्युनिटी आलेली आहे तर डोंट मिस इट. यु आर राईट सर. नाही तुम्ही बघाच आता मी माझे सगळे स्किल्स पणाला लावून हा प्रोजेक्ट पूर्ण कर. I received your mail. काय झालं का बोलून असेल आपल्याला? I'll send you the quotation after I speak to my seniors. त्या माणसाच्या पोटात एक ओठात एक. तुला माहिती आहे. Actually we are about to start a meeting in some time. Those days. So give me like half an hour. Good morning. I'll get back. Hello everyone. Yeah, अरे प्लीज प्लीज बसा बसा पानवेलकर बसा ना. थँक यू. अरे चल काय जेनी सगळ्यांना काय कॉफी चहा काही मागवलं की नाही?
नाही बराच वेळचे बसले असाल, सकाळची वेळ आहे. हा सांग पटकन रघुला हवं तर. नाही चुक आहे. काय आनंद, आणि तुझी तब्येत बरी आहे का आता? काय झालं मला? अरे मागच्या वेळेला तुला बरं नव्हतं म्हणालास तू डॉक्टरकडे. हा हो, ते ते दुखतं कधी कधी. ते काल गेलो होतो ना डॉक्टरकडे, तुला सांगितलं होतं मी. ठीक आहे ठीक आहे, आता बरं आहे ना, काळजी घे. ओके चला तर मग. नाही तुम्ही सगळे विचार करत असाल की मी एवढ्या तातडीनं तुम्हाला कशासाठी बोलवलंय, कारण तसंच महत्वाचं आहे. मला तुम्हा सगळ्यांशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय. रादर एक गुड न्यूज द्यायची आहे तुम्हाला. गुड न्यूज? हा अजून फार ताणत नाही, डायरेक्ट विषयावरच येतो. माझं राजवाडे सरांशी नुकतंच बोलणं झालं आणि त्यांच्याकडून मला असं कळलंय की आपल्या कंपनीला फॉरेनच्या एका मोठ्या कंपनीकडून एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळायची शक्यता आहे आणि हे टार्गेट आपण वेळेत अचीव करून हे कॉन्ट्रॅक्ट जर कंपनीसाठी मिळवलं तर कंपनीचा करोडोंचा फायदा आहे आणि मला त्यासाठी तुम्हा सगळ्यांची मदत हवी आहे. लास्ट टाइम आठवतोय पानवलकर, आपल्या हातातून अगदी थोडक्यात अशीच एक मोठी डील गेली होती, पण या वेळेला मी तसं होऊ देणार नाही आहे. शुगर कोटेड कडू टॅबलेट. ऍक्च्युली काम करून घ्यायचंय. मस्काबाजी. आणि मी म्हणतोय तसं जर हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं तर फक्त कंपनीचाच नाही, फायदा खरं तर आपल्या सगळ्यांचा आहे. आता तुम्ही विचारायला आमचा काय फायदा? दिलेल्या टार्गेटमध्ये हे काम जर पूर्ण झालं तर पे हाईक, इन्क्रीमेंट आणि डबल सॅलरी सगळ्यांना. गाजर दाखवतोय. काय झालं जेनी? विश्वास नाही माझ्या बोलण्यात. अरे नाही खरं आहे, कसं वाटेल, कसं वाटेल खरं. मागच्या वेळेला मी तुम्हा कोणालाच प्रमोशन न दिल्याने कदाचित तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही आणि दॅट्स कम्प्लिटली फेअर, म्हणजे मला कळू शकतं अगदीच. मी अनिलची कंपनी बंद करते आणि सगळं सोडून बहिणीकडे जाते अमेरिकेला. का? ALFचा राजीनामा दिला आणि अनिलची कंपनी सांभाळायला लागली. पण इकडे मी राजीनामा दिला आणि माझ्या पाठी भरपूर राजकारण सुरू झालं. माझे सगळे क्लायंट्स म्हणजे अनिलच्या कंपनी सगळे क्लायंट्स ALFने स्वतःकडे घेतले. एकदा का मी पार्टनर झालो ना बच्चा, की आपण ना या सगळ्यापासून कुठेतरी लांब जाऊया. आपण आपण दुबईला जाऊन सेटल होऊया. अरे किती वाट बघतोय, कधी करणार फोन? सॉरी सॉरी, आवरल्यानंतर करणारच होते. ते मला कसं करणार? काय काम होतं का? काम असल्याशिवाय बोलायचं नाही का? अरे कसं नाही, फोनची वाट बघत होता असं म्हणलास ना, म्हणून विचारलं. काय बोलायचं होतं का? वय बोलायचं. काय? आय लव्ह यू. मुलांचं कसं, ठीक आहे मुलांचं चालतं, पण मुलींचं कसं कोणी बघितलं तर नावं ठेवतील. त्याच्यामुळे मी पण थोडा
काळजी घेत काळजी घ्यायचं म्हणजे बघितलं नाही पाहिजे. फिरवायचं काम आपण चालू ठेवायचं. फक्त कोणी बघितलं नाही पाहिजे. बघितलं नाही पाहिजे. मुलींचं असतं ना ते प्रॉब्लेम असतो. बरोबर आहे. कोणी काय बोलतील काय बोलतील त्यापेक्षा फिरून स्टेशनला सोडा. तुझ्या पोरानं मारामारीच्या आणि फसवेगिरीच्या आरोपाखाली खडी पोडायला लावतो की नाही ते बघ. तुझ्या पोरांच्या आयुष्याचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही हो संपतराव. तुला वाडा पाहिजे ना. हा घेऊन टाक.